नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी मित्र गजेंद्र येवले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत हरभरा कीड रोग नियंत्रण व पाणी व्यवस्थापन याविषयीच आपण मार्गदर्शन बनवणार आहोत. तर मित्रांनो, मी बरेचसे असे व्हिडिओ बनवलेले आहे, त्यामध्ये भाजीपाला पिकाचे असतील, त्यामध्ये शेतीचे असतील, इतर मार्गदर्शन हरभरा बरेचसे मी व्हिडिओ बनवलेले आहे. तरी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंट करा. मी आता आपण बघणार आहोत हरभरा पिकातील कीड रोग नियंत्रण व पाणी व्यवस्थापन. तर आता सुरुवातीचं महत्त्वाचं म्हणजे आज जर तुम्ही पाणी देण्याचा जो काळ आहे आता दुसरं पाणी आहे हरभऱ्याला, म्हणजे जेणेकरून काही जाग्यावर तिसरं आहे, काही जाग्यावर दुसरं आहे. तर दुसरं पाणी म्हणजे कसं की मित्रांनो, पूर्ण फुल नेमकं दुसरं पाणी म्हणजे कुठंतरी एक अर्धं फुल चमकायला लागलं, ज्यावेळेस आपण हरभऱ्यामध्ये आता फुल चमकत असतो त्यावेळेस आपण दुसरं पाणी त्या ठिकाणी देत असतो. मग तिसरं पाणी हे कधी, तर पूर्ण फुलाची घाटी बनली, घाटी बनल्याच्यानंतर पूर्ण फुलाची घाटी बनल्याच्यानंतर उगा थोडेफार प्रमाणात फुलं दिसायला राहिलीत आणि पूर्ण घाटी झालीत, त्यावेळेला तिसरं पाणी आपण देणं गरजेचं आहे. तर जर आपण जर फुल भर फुलामध्ये आणि पूर्णपणे फुलात आलेलं असताना जर पाणी दिलं तर फुलाची याच्यामध्ये 100% जवळपास 70-80% गळ होते आणि 30-20% त्यामध्ये राहू शकते. म्हणून पाण्याचं व्यवस्थापन हे अशा प्रकारे करणं गरजेचं आहे. आणि मग दुसरी गोष्ट म्हणजे कीड रोग नियंत्रण. तर कीड रोग नियंत्रणासाठी आता पहिली फवारणी तर आपण साधी घेतलेली आहे, प्रोफेक्स म्हणा, डेनिडॉल वगैरे कोणतेही कीटकनाशक घेतलं. तर त्यामध्ये आता दुसरी फवारणीची गरज आहे, कुठं तिसऱ्या तर कुठं दुसऱ्या. दुसरी फवारणी कशी की दुसरं पाणी ज्यावेळेस देतो आपण कळी अवस्थेमध्ये, तर अशाच कळी अवस्थेमध्ये फुलाची कुठं मोठं लागण होत असते, तर त्या फुलाची लागण ज्यावेळेस झाली त्यापासून अशा वेळेला दुसरी फवारणी घेणं गरजेचं असतं. तर आता तुम्ही बघू शकता आता हे दुसऱ्या फवारणीला आलेले, यामध्ये काय झालं आहे की खूप मोठ्या बारीक प्रमाणात आळी आहे. आता तुम्हाला मी इथं दाखवू शकतो की आता एक बारीक प्रमाणात आळी आहे, बरेचसे प्रमाणात आहे. ही आता तुम्हाला मी दाखवेल, ही पहा मित्रांनो, ही अशी आळी आहे, खूप बारीक असती आणि नंतर ही एवढी होती. तर मग अशा आळीसाठी, आळीच्या बंदोबस्तासाठी आता आपण दुसरं फवारणी जी घ्यायची आपल्याला चांगली, ही अशी असती मित्रांनो, पहा बारीक ज्यावेळेस आळी असेल त्यावेळेला ही अशी असती आणि मग ती नंतर ही एवढी होती. तर मग काय करायचं अशा वेळेला मित्रांनो, की आता कोराजन किंवा इमामेक्टिन बेंजोइड नावाचं एक कीटकनाशक आहे, ते इमामेक्टिन बेंजोइडचं जर चांगला रिझल्ट आहे त्याचा बी आणि कोराजनचा बी म्हणणं, तुम्ही जे हाताल ते घ्या, तुम्ही जे भेटेल ते, तर त्याची फवारणी घ्या. त्यासोबत जर बुरशीनाशकाची जर आवश्यकता असेल तर बुरशीनाशक घ्या आणि एक त्यामध्ये जर फुलं बरेचशा प्रमाणात जर चमकत असेलच त्यावेळेस बोरॉनची सुद्धा एक फवारणी घेणं गरजेचं आहे. त्यामध्येच बोरॉन घेतलं चालते, बोरॉन स्पेशल घ्यायची गरज नाही, तर कीटकनाशकासोबतच बोरॉन चालते. तर अशा वेळेला बोरॉनचं काय होतं की बोरॉनची कमतरतेमुळं फुलावर आणि उत्पादनावर खूप मोठा परिणाम होत असतो. तर फुल जे आहे ना हे गळण्याचं प्रमाण, बोरॉनची कमतरता असेल तर त्यामुळे सुद्धा गळतं आणि धुळीचं वातावरण म्हणतो आपण, धुईनासुद्धा त्याचा इफेक्ट होतो. पण जर बोरॉन आपण हानलं तर बोरॉन काय करतं की त्या फुलाला एक त्याचे देठ आहे ते पिवळं होण्यापासून वाचवतं आणि त्याला एक ठिकाणचं मजबूत करतं. मग धुई कितीही आली तर मग त्यावेळेला ते गळत नाही आणि जी कुठं मोठं एखादी कमजोर असेल ते गळून जातात. आणि लयच जर फुलं असेल तर यामध्ये गळ निश्चित होत असते. मग तुम्ही कुठलंही फवारणी केलं तर, पण त्यामध्ये फवारणी केलं तर बरंच सक्सेस होतं. आणि जॅकी 92-18 हे वान जवळपास मी साधारणतः माझा 12 क्विंटलचा उतारा मी काढलेला आहे 2016 साली, ज्यावेळेस खूप पाणी होतं 16-17 आणि 2016 माझं मला 12 क्विंटल आणि 2017 साधारणतः 11.5 क्विंटल 11.5 क्विंटल मला अशा प्रमाणे झालं. तर उशिरा एक लागवड करू नका हरभऱ्याची. आपण काय करतो की उशिरा लागवड ज्यावेळेस करतो सरकीमध्ये, सरकी उठून काय करतो की हरभरा करतो, का तर बेवड होईल. तर बेवड होणार नाही मित्रांनो, ही आपली खूप मोठी एक बेजारी होणार आहे. कारण आपण आता आज जानेवारी लागलं, 1 जानेवारी, तर आज जानेवारीमध्ये पहाडी उपटीनं ते नीट करणं आणि मग पेरणं, जवळपास यामध्ये 10-12 दिवस जातील. काही तोच कापूस राहू द्या,
आणि त्यानंतर जर आपण उत्पन्न जर केलं तर साधारणतः आपले 2 ते 3 महिने आपण हरभऱ्यामध्ये घालणार आहे, म्हणजे एप्रिलपर्यंत आपण हरभऱ्यामध्ये जाणार आणि 2 महिनेच आपल्या जमिनीत ठ्याप आहे. तर त्यापेक्षा तुम्हाला जर बिवड करायची असेल तर एकच चांगल्या प्रकारची बिवड सांगतो की जर आपण पळाटे असेल तर पळाट्यामध्ये रोटावेटर मारल्याच्यानंतर त्याला लगेच नांगट करून टाका. कुठल्याही प्रकारचं जर पीक घेऊ नका त्यामध्ये, आणि जर पीक घेतलं ना आणि जर 4-5 महिने खाली राहिलं तर तेवढ्याच जमिनीला ठेपा मिळेल, आराम मिळेल आणि ती जमीन पुन्हा जूनसाठी चांगल्या प्रकारची तयार होईल. आणि हे जे काळी कचऱ्याचं जे पळाटीचं खत आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारची कूज होऊन हे खत सेंद्रिय कर्ब वाढवण्यास मदत होते, आणि सेंद्रिय कर्ब वाढलं की जमिनीमध्ये कमी खर्चामध्ये याचं व्यवस्थापन आपल्याला चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळू शकतो. 2006-07 साली साधारणतः 1 ते 1.5 बॅग DAP 1846-12-32-10-26 कोणतंही 1 ते 1.5 बॅग टाकलं तर साधारणतः 9 ते 10 क्विंटलपर्यंत कधी 12 क्विंटलपर्यंत कापसाचा उतारा होता. पण आज हे DAP आता 3 टाका किंवा 4 टाका 1846 कोणतंही असेल, नत्रस पुरत पालास कोणतंही टाका, जर साधारणतः आपण जर 1.5-4 ऐवजी जर 3 टाकलं तरी आज 10 रिझल्ट उतारा जो कापसामध्ये तो येत नाही. तर त्याचं प्रमाण त्याचं एक कारण आहे की त्या शेतामधलं जे सेंद्रिय कर्ब आहे हे आपण सेंद्रिय कर्ब हे पूर्णपणे आपण नष्ट केलेले आहे, आणि आता सेंद्रिय कर्बाचं प्रमाण एकूण जमिनीमध्ये आता 0.4 ते 0.6 जी जमीन पडीत एक वर्ष एखाद 2 वर्ष पडीत राहिली अशा ठिकाणचं सेंद्रिय कर्ब जवळपास 0.9 पर्यंत 0.8-0.9 पर्यंत पोहोचलेले, पण 0. हे खूप कमी झालेले आता. आणि आपल्याला त्याची टक्केवारी वाढायची असेल तर सेंद्रिय खताची पुन्हा निवड ही अशी करणं म्हणण्यापेक्षा डायरेक्ट जे पीक आहे त्याचं त्यामध्ये गाडून त्याला आराम दिला जमिनीला तरच त्यामध्ये चांगल्या प्रकारची एक सेंद्रिय कर्ब वाढेल. तर अशा प्रकारे आपण इतर हरभरा पिकातील तण नियंत्रण, कीड रोग नियंत्रण व पाणी व्यवस्थापन याविषयी आपण माहिती बघितली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मित्रांनो. धन्यवाद.